नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील एसटी आगारातील सिद्धार्थ गवई यांच्या डोळ्यांच्या तपासणीत डोळ्यातील नजर कमी झाली म्हणून वाहकाच्या परिवारात अंधार केल्याचा धक्कादायक प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समोर आला आहे. जळगाव जामोद आगारातील वाहक सिद्धार्थ गवई यांच्या दरवर्षीच्या आरोग्य तपासणीत डॉक्टरांनी सिद्धार्थ गवई यांची नजर कमी झाली असल्याचे प्रमाणपत्र दिले. याच प्रमाणपत्रावर बुलढाणा विभागामार्फत गवईंना पर्यायी नोकरी न देता थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांचा चालकाचा परवानाही आरटीओ मार्फत रद्द करण्यात आलाय. गेल्या 2 वर्षांपासून चालक गवई यांना पगारही देण्यात आली नाहीये. परिवार चालवणं कठीण होऊन उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलीये. कामावर रुजू करा, 2 वर्षांचा पगार द्या या मागणीसाठी गवई यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. जळगाव जामोद राज्य परिवहन एसटी आगारातील चालक सिद्धार्थ गवई 2 वर्षांपूर्वी पर्यंत हे जळगाव जामोद आगारात चालक पदावर कार्यरत होते. 8 वर्ष त्यांनी नोकरीही यशस्वीरित्या पार पाडली. मात्र 2 वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत डोळ्यांची तपासणी केली असता या तपासणीमध्ये गवई यांना एका डोळ्यातील दृष्टी कमी झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच दिवशीपासून गवई यांना चालक पदाची जबाबदारी आगारातून देण्यात आली नाही. एसटी महामंडळाने यानंतर गवई यांना नियमानुसार आगारातील इतर पदांवर नियुक्त करणे आवश्यक असताना त्यांना कुठेही जबाबदारी देण्यात आली नाही. शिवाय मागील 2 वर्षांपासून पगारही देण्यात आलेला नाही. उलट एसटी महामंडळाने आरटीओ विभागाकडे पत्र देऊन गवई यांचे लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून घेतला आहे. त्यामुळे गवई यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत अनेक वेळा महामंडळाकडे तक्रारी व अर्ज निवेदने देऊनही कुठलाही परिणाम झाला नसल्याने शेवटी एसटी महामंडळाच्या बुलढाणा येथील विभागीय कार्यालयाच्या विरोधात सिद्धार्थ गवई यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केलाय. संतोष अवसरमोल, जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा. मी सिद्धार्थ दशरथ गवई जळगाव जामोद आगारामध्ये चालक या पदावर गेली 8 वर्षापासून कामावर आहे. अविरत सेवा करून सुद्धा नेत्र तपासणीमध्ये मला अपात्र ठरवल्यामुळे मला कामावरून DC ऑफिस यांनी काढून टाकले. दिनांक 4/4/18 आस्थापने पत्र देऊन मला कामावरून काढून टाकले. शिवाय 23/8/18 ते आस्थापने पत्र देऊन माझे लायसन्सचे परवाना जो होता तो त्यांनी RTO रद्द करून घेतला. त्याच्यामुळे माझ्यावर उपासमारीची पाळी आली. मी माझ्या मुलाचे शिक्षणसुद्धा करू शकत नाही व मी कुठलेही कामधंदा करू शकत नाही, कारण की माझे लायसन कॅन्सल झाल्यामुळे मला कुठलाही पर्याय उरलेला नाही. म्हणून मला पर्यायी नोकरी दिली नाही, कुठलीच पर्यायी नोकरी दिली नाही. मी अर्ज केलेला आहे, रितसर अर्ज दिलेला आहे सर्वांना, पण मला कुठली पर्यायी नोकरी दिलेली नाही. आता त्यांच्या नियमानुसार मी सध्या घरी आहोत. सिद्धार्थ गवई, सिद्धार्थ दशरथ गवई चालक जळगाव जामोद आगार यांचा मुलगा. माझे वडील 8 वर्षापासून जळगाव जामोद आगारात कार्यरत होते. त्यांची वैद्यकीय तपासणी त्यांना अनफिट केलं तर 2 वर्ष झाले ते सध्या कामावर नाही आहेत. त्यांचा लायसनही रद्द करण्यात आला. आमच्यावर आता उपासमारीची पाळी आली. माझं शिक्षण बंद झालं आहे, पूर्णतः बंद झाला आहे. मला शिक्षणासाठी पैसे वगैरे काहीच नाही आहे. आणि घरी आई आहे, फक्त आई वगैरे, आई काम करून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. बाबा काहीच काम करत नाही. परिवहन मंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. आम्हाला बाबाची ड्युटी परत करण्याचा प्रयत्न करा.